प्रिंट आता तुम्ही पाहिली असेल ठीक आहे वाचण्यासाठी आपला वेळ लागेल आता आपला दुसरा दिवस आहे काल भिंगारे सरांचं एक इंट्रोडक्टरी लेक्चर झालं की काय ऑफिसरमध्ये क्वालिटीज असतील किंवा सरांचे काही अनुभव सरांनी सांगितले ठीक आहे त्याचबरोबर सरांचं वाचन सुद्धा त्याच प्रकारचं आहे तर इथिक्सला सुद्धा सर आहेत त्याचबरोबर अवंतर वाचन कसं करायला पाहिजे याच्यामध्येच एक लेक्चर सुद्धा असणार आहे त्यावेळेस सर परत येतील आता आजचा जो विषय आहे ते म्हणजे काय आहे एम पी एस सी म्हणजे काय स्वरूप आणि वास्तव आणि या अंतर्गत येणारी पदे आता आपण हे दहावी असेल बारावी असेल कोणी किंवा कोणी फर्स्ट इयर सेकंड इयरला असेल ठीक आहे आता आपल्याला एम पी एस सी करायची आज आपण फक्त एम पी एस सी बद्दल बोलणार त्यामध्ये सुद्धा फक्त राज्यसेवा दोन हजार पंचवीस बद्दल कारण जो सिलेबस पॅटर्न चेंज झालेला आहे त्यासाठी नेमके काय ला क्वालिटीज लागते किंवा नेमकी कोणकोणती पदं आहेत कारण आपल्याला ते कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना एबीसीडी पासूनच सुरुवात करावं लागते अदरवाईज काय होतं की बरेच जण म्हणतात की मी एमपीएससीचा अभ्यास करतो परंतु एमपीएससीचा अभ्यास म्हणजे एमपीएससीचा अभ्यास म्हणजे काय आयोगाचा अभ्यास का? का है? आयोगा है। आयोगा का आहे का एमपीसी हा काय आहे आयोग आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ओके महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आता याचं काम काय आहे या ठिकाणी विविध ज्या माध्यमातून जे परीक्षार्थी आहे त्यांची निवड करणे ओके यांचं काय काम आहे फक्त निवड करण्याचं काम यांचं आहे है, एक प्रकारचं निवड मंडळ आहे तर यामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे एक पर, एक प्रकारचं काय आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे काय तर आपण संविधानिक संस्था असं म्हणतो ओके okay? संविधानिक संस्था जसं सध्या आपण लोकसभेचे इलेक्शन सध्या सुरू आहे बरोबर आणि हे लोकसभेचे इलेक्शन कोण घेत बरं <coughs> जनरल चर्चा आपण करू लोकसभेचे इलेक्शन कोण घेत म्हणजे दोन प्रकारचे आयोग असतात बघा ओके okay, केंद्रीय निवडणूक आयोग आणि दुसरा असतो राज्य निवडणूक आयोग ठीक आहे तर सध्याचं जे इलेक्शन आहे ते कोण घेत असेल केंद्रीय निवडणूक आयोग आता केंद्रीय निवडणूक आयोग काय आहे एक प्रकारची कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे संविधानिक संस्था आहे ठीक आहे आता यामध्ये तसेच एम पी एस सी सुद्धा काय आहे संविधानिक संस्था आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे म्हणजे याचा अर्थ काय या <coughs> संस्थेचा किंवा या ठिकाणी ह्या कमिशनचा आपल्या संविधानामध्ये समावेश आहे त्यामुळे ह्याला कॉन्स्टिट्युशन बॉडी असं म्हणतात आता यामध्ये एम पी माध्यमातून अनेक पद आहेत तर यामध्ये पूर्वी काय असायचे विविध प्रकारच्या एक्झाम होत्या परंतु फक्त सध्या काय आहे दोन प्रकारच्या एक्झाम आहे एक आहे स्टेट सर्व्हिस कमिशन किंवा त्याला आपण काय म्हणतो राज्य सेवा आणि दुसरं काय आहे कंबाईन आहे अगदी बेसिक पासून आपण जात आहोत ठीक आहे कंबाईन आहे आता यामध्ये ज्याच्यावर आपल्याला आज फोकस करायचा आहे ते म्हणजे राज्यसेवा कारण लक्षात ठेवा की तुम्ही एखाद्या परीक्षेचा अभ्यास करताय तर त्या अभ्यासाचं आपल्याला ए टू झेड माहीत असलं पाहिजे ओके कारण त्याशिवाय आपल्या अभ्यासाला सुरुवातच होत नाही कारण हे रिपीटेडली आपल्याला करायचं नाही परंतु एकदा समजून घेणं गरजेचं आहे की आपण ज्या परीक्षेसाठी अभ्यास करतो त्याचे नेमकं पोस्ट किती आहेत पदं किती आहेत तुम्हाला जे लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये टोटल पद किती आहेत तीस आहेत बरोबर म्हणजे आपल्याला फक्त दोन चार पदच माहीत असतात ओके डेप्युटी कलेक्टर असेल डी असेल तहसीलदार सीओ हे एवढेच फक्त दोन चार पद आपल्याला माहित असतात परंतु त्याच्या व्यतिरिक्त तो सुद्धा टोटलमध्ये तीस पोस्ट आहेत म्हणजे आपल्याला त्या तीस पोस्टचं जनरल नॉलेज असलं पाहिजे किंवा कोण कोणत्या त्या पोस्ट आहेत ऍटलिस्ट ते तो तो तरी माहीत असलं पाहिजे तर यामध्ये राज्यसेवा आहे जी राज्यसेवेच्या माध्यमातून गॅजेटेड ऑफिसर ओके राजपत्रित अधिकारी आणि कंबाईनच्या माध्यमातून मग तो पी एस आय असेल किंवा एस टी आय असेल किंवा एएसओ असेल स्क्रीनचा प्रॉब्लेम किंवा एस ओ असेल 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 किंवा एएसओ आता हे सगळे जे आहेत हे कसे आहेत हे, हे क्लास टू ऑफिसर्स आहेत ओके आणि या माध्यमातून राज्य सेवेच्या माध्यमातून काय आहे क्लास वन त्याचबरोबर क्लास टू ऑफिसर काय आहेत निवडले जातात आता यामध्ये आणि हे सगळे ऑफिसर गॅजेटेड आहेत राजपत्रित आहेत आणि हे कसे आहेत हे आहेत ित ओके किंवा इंग्लिशमध्ये नॉन गॅजेटेड ऑफिसर ओके नॉन गॅजेटेड ऑफिसर आता हे राजपत्रित आणि अ म्हणजे नेमकं काय जर राजपत्रित राजपत्रित म्हणजे काय तर आपल्या राज्याचं किंवा देशाचं गॅजेट असतं जसं देशाच्या गॅजेटमध्ये आय एस असेल आय पी एस असेल बरोबर यूपीएससी मधून सिव्हिल सर्व्हिसच्या माध्यमातून साधारण पंचवीस सव्वीस जे पदं येतात ते सगळे या ठिकाणी काय आहेत देशाच्या गॅजेटमध्ये मग राज्याचं जे गॅजेट असतं राजपत्र असतं आणि त्या राजपत्र वर कोणाची साईन असते राज्यपालाची साईन असते किंवा राजपत्र हे राज्यपालाच्या माध्यमातून काय केलं जातं पब्लिश केलं जातं मग त्या राज्यपालाच्या गॅजेटमध्ये राज्याच्या गॅजेटमध्ये ओके राज्यपालामार्फत पब्लिश होणारं राज्याच्या गॅजेटमध्ये या पदांचा समावेश आहे किती पद या ठिकाणी तीस पद ज्यांचा समावेश आहे आणि त्या गॅजेटमध्ये ज्यांचा समावेश नाही त्याला काय म्हणायचं नॉन गॅजेटेड ऑफिसर हे सुद्धा क्लास टूच आहे बरोबर आता यामध्ये अजून याच्यामधला फरक जर आपण पाहिला तर यांना काही विशेष अधिकार आहे जसं की एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जर इन्कम सर्टिफिकेट पाहिजे असेल तर आपण कोणाकडे जातो तहसीलकडे जातो बरोबर तलाठी असेल किंवा त्याच्यावरती मेन म्हणजे आपल्याला जो पहा महत्वाचा आहे तो म्हणजे तहसीलदार मग आपण तहसीलदारकडे जातो आता इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी पी एस आय जातो का ओके एसटीआय कडे जातो का नाही किंवा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल बरोबर तर कास्ट कास सर्टिफिकेट काढायचं असेल तर कोणाकडे जावं लागतं तहसील आहे त्यानंतर काय आहे प्रांत अधिकारी असतो प्रांत अधिकारी म्हणजेच काय हे उपजिल्हा अधिकारी असतो ठीक आहे प्रांत अधिकारी असेल किंवा मग या ठिकाणी कलेक्टर असेल तर जाता येतं म्हणजे याचा अर्थ काय यांना विशेष असे अधिकार आहेत साईन करण्याचे अधिकार आहेत त्यांच्या साईनला इम्पॉर्टन्स आहे कारण काय आहे ते गॅजेटेड ऑफिसर आहे बरोबर तर यामध्ये हे झालं गॅजेटेड नॉन गॅजेटेड म्हणजे काय आहे ज्यांना असे प्रकारचे विशेष अधिकार नाहीत कारण त्यांना सही आणि सिक्क्याचे असे विशेष अधिकार नाहीत हे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकत नाही हे या ठिकाणी कशाही पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतात ठीक आहे तर हे झालं राज्य सेवेच्या बाबतीत आता याच्यामध्ये मुद्दा काय आहे की एमपीएससीच्या माध्यमातून ह्या दोन महत्वाच्या सर्व्हिस आहेत किंवा जर तुम्ही त्याच्यामध्ये अजून पण आहेत वनसेवा आहे राज्यसेवेच्या माध्यमातूनच येत असते वनसेवा म्हणजे त्याचं सिलेबस मेन्सचा डिफरंट आहे ओके इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे ती सुद्धा राज्यसेवेमध्येच येणार आहे प्रिलियम सेम आहे बरोबर स्टेट सर्व्हिसेस प्रिलेम एकच आहे फक्त मेन्स काय आहे डिफरंट डिफरंट असणार आहे आपण जनरल जी राज्यसेवा आहे ती पाहत आहोत त्याच्यामध्ये तीस पोस्ट आहे आता यामध्ये आपण राज्यसेवेचा जर विचार केला तर आपल्याला दोन हजार पंचवीस ओके आता दोन हजार पंचवीस आपण का म्हणत आहोत कारण दोन हजार ला काय झालेलं आहे राज्यसेवेचा सिलेबस चेंज झालेला आहे ओके okay? आणि हा सिलेबस चेंज झाल्यामुळे की जे तुम्ही नवीन आहात ज्यांचं सध्या काय आहे अकरावी आहे किंवा बारावी आहे फर्स्ट इयर आहे यांच्यासाठी खूप गोल्डन चान्स आहे किंवा अंडर ग्रॅज्युएट आहेत कारण काय आहे तुम्हाला लिखाणाची सवय आहे म्हणजे आपण जर युनिव्हर्सिटीचा विचार केला किंवा कॉलेजचा विचार केला तर आपल्याला जे क्वेश्चन पेपर्स असतात ते कसे असतात बरं ऑब्जेक्टिव्ह आहेत का नाही बरोबर डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला रायटिंगची किंवा लिखाणाची ऑलरेडी प्रॅक्टिस आहे ओके आणि लिखाण ही अशी बाब आहे ना की हे बऱ्याच वेळेस काय होत असतं बघा तुम्ही जर एखादा मूवी पाहिला असेल बरोबर मूवी सुद्धा पाहिला पाहिजे म्हणजे आपण त्या ज्या परीक्षेचा अभ्यास करत आहोत त्याच्यामध्ये मूवी सुद्धा मॅटर करतात म्हणजे मूवी म्हणजे कोणत्याही मूवी नाही ॲनिमल नाही ठीक आहे नाही मग तर सर मी रिपीट म्हणजे रिकॅप करू करतो अनिमल पाहिला किंवा सैराट पाहिला ओके असे काही कामाचे नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे की जे ऑस्कर नॉमिनेटेड मूवी आहेत ओके किंवा गांधी मूवी आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला खूप काही मिळू शकतं लिहिता येतं ठीक आहे त्यासाठी मूवी सुद्धा महत्वाची आहे आता त्याच्यामध्ये हे आपण मूवीचा संदर्भ का घेतो तो कारण या ठिकाणी की आपण जर खूपच दुःखी झालो ठीक आहे आता दुःखी हो म्हणजे बऱ्याच कारणानं होतं ठीक आहे आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह वेनं समजा आपण असं विचार करू की आपण दुःखी झालो ठीक आहे तर की एका दिवस आपला रिझल्ट कमी आला नाही किंवा कमी मार्क्स पडले ओके त्यामुळे काय होतं की आपण दुःखी होतो दुःखी झाल्यानंतर काय होत असते वेळ रिॲक्शन काय येत असते दुःखी झालं ओके समजा एखाद्याला कसंही दुःख होत्या ठीक आहे म्हणजे आता आपण एक्झामच दिल्या नाहीत ठीक आहे म्हणजे आता कॉलेजच्या ह्याला तर दुःख व्हायचं प्रश्नच नाही कारण ओके मग आता आपण दुःखी झाल्यानंतर काय होतं बरं म्हणजे फिलिंग काय असतात दुखी झाल्यानंतरच्या फिलिंग म्हणजे काय आहे की आपल्याला रडू येतं ना बरोबर रडू येतं अजून काय अजून काय होतं बरं हा एक तर रडू येतं किंवा मोठमोठ्याने अडू वाटतं ओके म्हणजे किंवा या ठिकाणी खूप राग येतं ह्या सगळ्या ह्याला काय म्हणायचं या ठिकाणी रिप्रेसिव्ह फिलिंग ओके ह्या ज्या तुमच्या अंतर्गत ज्या फिलिंग आहे आणि बऱ्याच वेळेस आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला ओके आणि तो जर व्यक्ती ज्या म्हणजे समजा जवळचा कोणतरी आहे तो जर व्यक्ती रडला नाही ओके बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलेला असेल तुम मे बी किंवा टी मध्ये पण पाहिलेलं असेल बरोबर जर तो व्यक्ती रडला नाही तर याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी त्याचे ज्या फिलिंग्स आहे त्या काय होतात आतमध्येच या ठिकाणी दाबल्या जातात त्यानंतर कधीही ओपन होऊ शकतात किंवा त्या व्यक्तीला काय होऊ शकतं वेळ सुद्धा लागू शकतं किंवा दुसरं आता हे झालं मेल्यानंतरच्या बाबतीत किंवा डेथ झाल्यानंतरच्या बाबतीत एखाद्या मुलाचा जन्म झाला जन्म झाल्या झाल्या या ठिकाणी कि तो मुलगा रडलाच पाहिजे बरोबर ते पाहिला असतं ना तुम्ही तो थ्री इडियट वाला बरोबर ते कसं असं फटके देत आहे ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे तो रडला पाहिजे का रडला पाहिजे बरं म्हणजे ज्या मुला म्हणजे मुलांचा जन्म झाल्यानंतर तो मुलगा रडतो आणि तो मोठा झाल्यानंतर समजा त्याची डेथ झाले मृत्यू झाला तर बाकीचे रडता ठीक आहे मग तो या ठिकाणी जन्म झाल्यानंतर का बरं रडायलाच का पाहिजे त्या मुव्ही मध्ये पण आहे ना का पाहिजे रडायला बरं आपण जनरल बोलतोय ओके रडायला काय पाहिजे बरं मुलांनी रडायला काय हसायला पाहिजे नाही तर शांत बसायला पाहिजे रडायला काय पाहिजे बरेचसे ऐकलं असत ना घरी बोलायचं काही प्रॉब्लेम नाही का बरं रडलास का पाहिजे ते तिकडे तुझ्याकडे बघत असेल मग तर रडला का पाहिजे कारण या ठिकाणी किंवा जेव्हा तो गर्भामध्ये असतो आईच्या पोटामध्ये असतो आणि बाहेर आल्यानंतर या ठिकाणी जोपर्यंत रडत नाही ना तोपर्यंत हे मसल जे मसल्स आहेत ओके मसल्स या ठिकाणी ओपन होत नाही ते हार्ट जे बीट आहे ना या ठिकाणी ते योग्य पद्धतीने काम करत नाही ओके म्हणजे या ठिकाणी तो रडला नाही याचा अर्थ काय आहे की डॉक्टर त्याला मारत पण असतात कारण तो रडला पाहिजे बरोबर कारण रडला ना तर काय होतं असतं की हे जे या ठिकाणी काही एखाद्या वेळेस होल असू शकतं किंवा ब्रेक याच्यामध्ये काहीतरी या ठिकाणी म्हणजे व्यवस्थित त्याला श्वासोश्वास घेता येत नसेल तर ते काय होतं रडल्यामुळे सगळे ज्या मसल्स आहेत ओके त्या काय होतं ओपन होतात ऍक्टिव्ह होतात त्यामुळं काय आहे की तो मुलगा रडलाच पाहिजे ओके रडला की बाहेरच्याला काय होतं आनंद होतो का दुःख होतं आनंद होतो बरोबर आणि गेल्यानंतर ओके गे? एखादी जर डेच झाली तर या ठिकाणी ती सुद्धा काय आहे एक फिलिंग आहे तर ह्या सगळ्या फिलिंग्स आहेत आता याच्यामध्ये समजा एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या वेळेस आपला एखाद्याचा एक्स वाय जडचा काय आहे की एखादा रिझल्ट आला नाही तर काय होतं की आपल्याला सुद्धा रडू येतं मग आपण काय आहे त्याला पर्याय असतात ओके म्हणतात सायकोलॉजी मध्ये त्याला कॅथार्सिस म्हणतात कॅथर्सिस मध्ये काय आहे तर तुमचे जे रिप्लेसिव्ह फिलिंग्स आहेत ओके जे तुमचं दुःख आहे ते तुम्ही काय आहे एक्सप्रेस करणं गरजेचं आहे ओके okay? ते दोन वेज आहे एक काय आहे आपण या ठिकाणी रडून सुद्धा व्यक्त करू शकतो ओके okay? अदरवाइज काय आहे काय करता येतं लिहून सुद्धा या ठिकाणी ते एक्सप्रेस करता येतं बरोबर तर याच्यामध्ये जर आपण आपलं जर काही चुका झालेल्या आहेत ओके ज्यामुळं आपला रिझल्ट गेलेला आहे एखाद्याचा मे बी ओके तर त्यामुळं त्यानं जर लिखाण केलं की अरे मा माझा हा प्रॉब्लेम होता ओके मी एक्स वाय वायझडच्या या ठिकाणी काय आहे याच्यामुळं मी नापास झालो किंवा स्वतःमुळेच नापास झालो जे काय लिहायचं आहे ते जर त्याने या ठिकाणी लिहिली तर ही काय आहे या ठिकाणी एक प्रकारची फिलिंग आहे जी इंटरनल फिलिंग आहे ही जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तो व्यक्ती काय आहे सुधरत नाही त्यामुळं रिटर्न किंवा रायटिंग ही अत्यंत महत्वाची आहे आणि दोन हजार पंचवीस पासून आपल्यासाठी हा गोल्डन चान्स आहे कारण लिहिल्यानंतर म्हणजे लिखाणामध्ये किंवा लिहिण्यामध्ये जेवढी एनर्जी लागते जेवढं कॉन्सन्ट्रेशन होतं तेवढं कशामध्येच होत नाही म्हणजे पूर्वी काय असायचे बघा की आम्ही सुद्धा काय लिहायचो लेटर लिहायचो ओके की म्हणजे ते असं एक रुपयाचं लेटर असायचं पंचवीस पशायचं असायचं परंतु आता कोणी लेटर लिहताय का तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा काय आहे किंवा कसं पत्र लिहायचं ओके okay, ते पण शिकवलं जातं परंतु नंतर आपण त्याचा काहीच उपयोग करणार फक्त काय आहे दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये तेवढा होतो ओके प्रति ओके एवढं महोदय ओके अँड थँक्यू आता याचा अर्थ काय आहे की ह्याचा उपयोग आपण करतच नाही कारण सध्या सोशल मीडिया आहे आपण कोणी कोणाला पत्र सुद्धा पाठवत नाही त्यामुळे पोस्ट ऑफिस सुद्धा बंद करायची वेळ आलेली आहे ओके okay? कारण आपण ईमेल करतो आता ईमेलचा पण जमाना नाही ओके okay? व्हॉट्सअप करतो तर यामध्ये रायटिंग ही महत्वाचा सध्या काय आहे फॅक्टर आहे आणि तुमच्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे कारण तुम्ही त्या फेजमध्ये आहात तिथं काय आहे रायटिंग ती तुम्ही करू शकता आता दोन हजार पंचवीस साठी आपल्याला तयारी करायची आहे मग तो पंचवीस असू द्या किंवा काही जणांचे दोन हजार सव्वीस असेल किंवा सत्तावीस असेल आपल्याला जी पोस्ट काढायची आहे ओके ह्या तीस पोस्ट आहेत त्या तीस मधल्या त्या महत्वाच्या ज्या दोन तीन ज्या क्रीम पोस्ट आहेत बरोबर त्या म्हणजे कोण आहेत डेप्युटी कलेक्टर असेल किंवा डीवायसपी असेल किंवा तहसीलदार असेल ओके जे तुम्हाला आवडते कारण आवडण्यासाठी सुद्धा काय आहे माहीत असलं पाहिजे की कोण कोणत्या पोस्ट आहे ठीक आहे तर त्या सगळ्या पोस्ट आपण पाहू आणि यामध्ये आपल्याला क्रीम पोस्ट पाहिजे असेल तर आत्तापासून आपल्याला या ठिकाणी प्लॅन्ड अभ्यास करावा लागेल म्हणजे याचा अर्थ काय राज्यसेवा आपण फक्त आज राज्यसेवा बोलतोय आणि राज्यसेवा आणि युपीएससी काय आहे बोथ नाव सेम ठीक आहे यूपीएससी आणि राज्य सेवेचा सिलेबस काय झालेला आहे सेम झाले पोस्ट सेम नाही सिलेबस सेम आहे परंतु या ठिकाणी पोस्ट सेम नाही इथं आपण डेप्युटी कलेक्टर पाहतो आणि युपीएससीच्या माध्यमातून काय आहे आय एस आहे ओके ज्याला आपण कलेक्टर असं म्हणतो उद्याच्या प्रियंका मॅडमचं लेक्चर आहे जे यूपीएससी बद्दल डिटेल मध्ये ओके ते तुम्हाला डिस्कस करतील तर यामध्ये आज फक्त आपण राज्यसेवेच्या बाबतीत बघू की सेवा स्टेट सर्व्हिस कमिशन आहे आता नावातच आहे ओके राज्यसेवा किंवा आपल्याला स्टेट सर्विस कमिशन आहे ओके आता यामध्ये राज्यसेवेच्या माध्यमातून ही एक प्रकारची काय आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे आपल्याला जॉब नाही करायचा ही सर्व्हिस आहे ओके सर्व्हिस टू वर्ड्स सर्व्हिस टू म्हणजे कोणाची सर्विस करायची आपल्याला हां स्वतःची करायची का नाही आपल्याला कोणाची सेवा करायची आहे लोकांची सेवा करायची आहे राज्याची सेवा करायची आहे आणि युपीएसीच्या माध्यम माध्यमातून आपल्याला देशाची पण सेवा करता येते डी सीच्या माध्यमातून सुद्धा देशाची सेवा करता येते ठीक आहे तर यामध्ये आपण नेमकं याचं स्ट्रक्चर काय आहे हे आधी समजून घेऊ त्यानंतर कोणकोणत्या पोस्ट आहेत तुम्हाला प्रिंट दिलेली आहे लक्षात ठेवा की आजपासून आपण या ठिकाणी ह्याला सुरुवात केलेली आहे ओके तीस दिवस जो प्लॅन दिलेला आहे या तीस दिवस मधला प्रत्येक दिवस महत्वाचा आहे ओके एकही दिवस रिपीट होणार नाही आज आपण एम पी एस सी बद्दल बोलतोय जनरल या ठिकाणी की स्वरूप काय आहे वास्तव काय आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत याबद्दल डिस्कस करणार डिटेल मधली जो सिलेबस आहे ओके हा पंधरा दिवसाच्या नंतर पंधरावा दिवस जो आहे डिटेल मध्ये सिलेबस सुरू होईल सिलेबस विथ प्रिलियमचा सिलेबस त्यानंतर मेन्सचा सिलेबस प्रि मेन्स प्री मेन्स प्रत्येक सब्जेक्टात त्याचबरोबर त्याच वेळेस काय आहे तुम्हाला लिस्ट दिली जाईल ती लिस्ट या ठिकाणी एकदम ऑथेंटिक असेल आणि कमी पुस्तकं परंतु या ठिकाणी रिझल्ट ओरिएंटेड जे आपल्याला फक्त वाचायचे आणि हो, ते पण ऑथेंटिक पुस्तक असतील यूपीएससी आणि एमपीएससी दोन पॉईंट होईल ठीक आहे त्यामुळं आज आपण सिलेबस डिस्कस नाही करणार आपण या ठिकाणी ही एमपीएससी म्हणजे काय आणि वास्तव आणि सध्या कोणकोणत्या पोस्ट आपल्याला ज्याच्याबद्दल माहिती असली पाहिजे ठीक आहे आता आपल्याला माहीत झालं की एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही एक संविधानिक संस्था आहे तिचं काम आहे हे आपलं सिलेक्शन करणे निवड करणे एक प्रकारचं निवड मंडळ आहे आणि त्यानंतर निवड केल्यानंतर आपली अपॉइंटमेंट निवड करण्याचं काम कोणाचं आहे एमपीसीचं आहे अपॉइंटमेंट कोण देतं बरं तुम्ही उद्याच्याला डेप्युटी कलेक्टर झाले डी पी झाले किंवा तहसीलदार झाले तुमची अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट म्हणजे काय तहसीलदार जर असेल तो कुठं असतो तहसीलदार कुठं असतो तहसीलदार तालुका पातळीला असतो बरोबर तर या ठिकाणी त्याला आपण तहसीलदार असं म्हणतो त्यानंतर ही तहसीलदारच्या वरती कोणता असतो ओके प्रांत अधिकारी असतो ओके प्रांत अधिकारी आणि प्रांत अधिकारी जो आहे हा साधारण दोन ते तीन तालुक्याचा एक प्रांत असतो ओके दोन ते तीन आणि हा जो प्रांत अधिकारी आहे हा कोण असतो हा असतो उपजिल्हा अधिकारी ओके प्रांत अधिकारी हा कोण असतो उपजिल्हा अधिकारी असतो ठीक आहे त्यानंतर प्रांत अधिकाऱ्याच्या वरती कोण आहे कलेक्टर असतो किंवा ऍडिशनल करेक्टर असतात ओके या करेक्टर, या कलेक्टर, कलेक्टर तर या ठिकाणी ऍडिशनल करेक्टर किंवा या ठिकाणी त्याच्यावरती कलेक्टर ठीक आहे कलेक्टर हा काय आहे तर या ठिकाणी प्रशासकीय विभागामधला किंवा या ठिकाणी प्रशासकीय प्रणालीमधला राज्याचा प्रमुख आहे ओके हेड ऑफ दी म्हणजे ज्याला आपण या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनचा जो आहे तो हेड आहे त्यानंतर प्रांत ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे तीन तालुक्याचा जो प्रांत होतो त्याचा हेड कोण असतो हा उपजिल्हाधिकारी असतो त्यानंतर तालुक्याचा हेड जो आहे तो कोण असतो तहसीलदार आहे ठीक आहे आता यामध्ये तहसीलदारची निवड करण्याचे काम या ठिकाणी कोणाचं आहे एम पी आहे परंतु त्याला या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं जे त्याचं हे आहे ओके म्हणजे अपॉइंटमेंट द्यायची आहे त्याला एखादा तालुका द्यायचा आहे जिल्हा द्यायचा आहे ओके okay? म्हणजे तालु जिल्हा कलेक्टर आहे तालुका द्यायचा okay? आहे तर तालुका देण्याचं काम कोणाचं असतं तर गव्हर्नमेंटचं असतं ओके सरकारचं असतं राज्य सरकारचं निवड करण्याचं काम एमपीएससीचं त्यानंतर तुमची अपॉइंटमेंट कुठं पाठवायचं आहे हे या ठिकाणी राज्य सरकार करतं ठीक आहे तर ह्या झाल्या काही जनरल बाबी ज्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण इतरांना दाखवण्यासाठी बिलकुल अभ्यास करायचा नाही ओके okay? कारण आता एबीसीडी पासून म्हणजे पहिल्यापासून आपल्याला माहीत पाहिजे की साध्या साध्या बाबी माहीत असल्या पाहिजे आपण इवन या तीस दिवसाच्या दरम्यान न्यूज पेपर कसा वाढाय म्हणजे वा, 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 यूज करायचा आहे किंवा रीड कसा करायचा आहे त्याचबरोबर नोट्स कशा काढायच्या आहेत ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत आणि त्या आपण प्रॅक्टिकल वेन ओके okay? प्रॅक्टिकल वेनं इथं शिकवणार आहोत आज आपण राज्यसेवा जे दोन हजार पंचवीसचा आपण विचार करू ज्याचा सिलेबस चेंज झालेला आहे आता यामध्ये जर आपण प्रिलियमच्या फक्त आपण स्वरूप बघतोय ठीक आहे प्रिलियम काय आहे मेन्स काय आहे इंटरव्ह्यू किती असतो आता यामध्ये हा जो सिलेबस आहे युपीएससीचा आणि राज्य सेवेचा दोन्हीचा सिलेबस से काय आहे आता सेम आहे ठीक आहे आणि तुम्हाला उद्याच्याला येते वेळेस सगळ्यांनी ही प्रिंट काय करायची पूर्णपणे वाचून यायची आहे त्यातला वर्ड न वर्ड ठीक आहे आता यामध्ये आपण दोन हजार परीक्षा दोन हजार पंचवीस जर प्रिलियमचा विचार केला तर राज्यसेवेमध्ये काय असणार आहे एक तर पूर्व पूर्वपरीक्षा नंतर मुख्य परीक्षा आणि काय असणार आहे मुलाखत किंवा इंटरव्यू आता परीक्षेचा जर आपण विचार केला परीक्षेचे स्वरूप ठीक आहे तर परीक्षेचे जे स्वरूप आहे पूर्वपरीक्षा कशा पद्धती असणार आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाची ओके okay. ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ स्वरूपाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे काय असणार आहे तर या ठिकाणी आपल्याला आपल्याला टिक टिक करायचं करायचं आहे आहे आर फोर ऑप्शन्स चार ऑप्शन असतील आता पूर्वपरीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे आणि मराठी आणि इंग्रजीमध्ये काय असतात ह्याचे पेपर्स असतात ठीक आहे म्हणजे इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये क्वेश्चन असतील आणि याचा जो दर्जा आहे जे क्वेश्चनचा दर्जा आहे कशाचा असणार आहे पदवीचा असणार आहे म्हणजे पदवीचं स्टँडर्ड या ठिकाणी असणार आहे आता यामध्ये दोन पेपर असतील पहिला पेपर जो आहे तो कोणता असतो तो असतो जीएस ओके जनरल स्टडीज किंवा मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला सामान्य अध्ययन ओके पहिला पेपर सामान्य अध्ययन आणि यामध्ये किती क्वेश्चन असतात तर यामध्ये असतात शंभर क्वेश्चन ओके शंभर क्वेश्चन आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन किती मार्काला दोन मार्काला म्हणजे किती झाले मग मा? टोटल मार्क झाले दोनशे ओके टोटल मार्क झाले दोनशे तर यामध्ये आता दोनशे मार्क आहेत ठीक आणि शंभर क्वेश्चन आहे आणि किती वेळेमध्ये सोडवायचे आहेत आपल्याकडं दोन तास आहे दोन तास म्हणजेच किती मिनिट आहेत एकशे वीस मिनिट ओके एकशे वीस मिनिट आपल्याकडं आहे ओके भरपूर टाइम आहे आता एकशे वीस मिनिट जर आपण विचार केला म्हणजे दोन तास आता या दोन तासामध्ये आपल्याला फक्त शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे आहे तर यामध्ये जर क्वेश्चन पाहिले किंवा प्रश्न जर पाहिले प्रश्न कसे असणार आहेत तर या ठिकाणी थोडे कन्सेप्च्युअल असणार आहेत ओके तर आपल्याला इथं वेळ जास्त देण्याचं रिझन काय आहे तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे म्हणजे अंडरस्टँडिंग बेसवर क्वेश्चन मॅक्सिमम असतात आपल्याला फक्त काही पाठ करून ही परीक्षा पास करता येत नाही तर आपल्याला त्या ठिकाणी आपली थॉट प्रोसेस आपण कसा विचार करतो कशी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग किंवा आपली क्लॅरिटी कशी आहे क्लॅरिटी ऑफ थॉट्स कशी आहेत ओके आपण फक्त वाचतो का फक्त फॅक्ट किंवा डेटा पाठच करतो या सगळ्या गोष्टी इथं मॅटर असतात तर यामध्ये पहिला पेपर आहे आणि यामध्ये सात सब्जेक्ट असतात ओके साधारण सात सब्जेक्ट आहे सात विषय आहेत सात विषयाचा सब्जेक्ट आणि यामध्ये शंभर क्वेश्चन दोनशे मार्क दुसरा जो पेपर आहे तो असतो या ठिकाणी सी सॅट सी सॅट सी सॅट म्हणजे काय सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट ओके ज्याला आपण सी सॅट असं म्हणतो आता यामध्ये या सी सॅटच्या पेपरमध्ये ऐंशी क्वेश्चन असतात ओके ऐंशी क्वेश्चन आणि टू पॉईंट फाईव्ह अडीच मार्काला एक क्वेश्चन हे किती झाले दोनशे झाले ठीक आहे तर यामध्ये ऐंशी इंटू टू टू पॉईंट फाईव्ह ते हे झाले दोनशे आणि हा सेकंड जो पेपर आहे हा काय आहे क्वालिफाईंग आहे ओके जर तुम्ही युपीएससी च आता आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि यूपीएससीचा जर दोन हजार तेवीसचा ओके दोन हजार तेवीसचा जर पेपर पाहिला किंवा आता त्याचे मार्क्स सुद्धा आलेले आहेत यूपीएससी मध्ये मार्क्स कधी येत असतात पूर्ण सिलेक्शन प्रोसेस झाल्यानंतर मार्क डिक्लेअर होतात ओके एमपीएससी मध्ये तस नाही मार्क हे काय आहे सिलेक्शनच्या वेळेसच म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यूचा कॉल येतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आपले मार्क्स सुद्धा कळतात नंतर मग फायनल वेळेस सुद्धा आपल्याला समजतात आणि यामध्ये आता जे जसं युपीएससी मध्ये आहे त्याच पद्धतीने इथं सुद्धा होणार आहे कारण सगळी प्रोसेस कारण आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह होतं त्यामुळे आपण आपल्याला कळत होतं आपण काय काळ केलेलं आहे बरोबर परंतु आता तसं राहणार नाही तर युपीएससीच्या बाबतीत जर पाहिलं तर फायनल सिलेक्शन झाल्यानंतर मार्क करतात आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर यामध्ये हे जे दोनशे पैकी युपीसीला सुद्धा काय आहेत या ठिकाणी जर थर्टी किती थर्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री यू बाबतीमध्ये एम बाबतीत काय आहे थर्टी थ्री पर्सेंट आता तेहतीस टक्के दोनशे ते तेहतीस टक्के म्हणजे किती होतं सिक्स्टी सिक्स ओके सिक्स्टी सिक्स आता हे सिक्स्टी सिक्स जे मार्क आहेत आणि यू सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स एवढे सुद्धा मार्क या ठिकाणी बऱ्याच जण आले नाहीत कारण खूपच हार्ड पेपर म्हणजे आतापर्यंतच्या पेपरमध्ये सर्वात हार्ड पेपर जो आहे दोन हजार तेवीसचा होता युपीएससीचा पण तेवढा पेपर काय आपला एमपीएससीचा नसतो त्यामुळे बऱ्याच जणांचं या ठिकाणी हे जे आहे ह्याच्यामुळे सुद्धा रिझल्ट गेलेला आहे जीएस मध्ये भरपूर मार्क्स आहेत परंतु याच्यामध्ये हे, हे जो कट ऑफ आहे हा कट ऑफच काय आहे क्रॉस करता आला नाही तर यामध्ये मग सीसॅटच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सीसॅटमध्ये सॅटमध्ये ऐंशी जे क्वेश्चन आहेत हे नेमके कशाचे आहे तर यामध्ये पहिला जो भाग आहे आपण एम पी विचार करतो यामध्ये पहिलं काय असणार आहे तर त्याच्यामध्ये पॅसेजेस असणार आहे पन्नास क्वेश्चन पॅसेजवर असतात ओके म्हणजे पन्नास क्वेश्चन पॅसेज त्यानंतर कॉन्ट अँड रिजनिंग ओके म्हणजे गणित आणि बुद्धिमापनचे ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन अँड डिसिजन मेकिंग थर्ड ओके डिसिजन मेकिंगचे फाईव्ह क्वेश्चन ओके अशा पद्धतीने या ठिकाणी हे ऐंशी क्वेश्चनचं काय आहे कॅल्क्युलेशन आहे ठीक आहे आता आपल्याला यामध्ये पॅसेज पण आहे पॉन्टीजनिंग पण आहे आणि डिसिजन मेकिंग सुद्धा आहे बरं हे जे पॅसेज आहेत उत्तर टिक करायचं आहे आता दहावी अकरावीला तुम्हाला किंवा बारावीला पॅसेज असतात बरोबर तुम्ही कसे उत्तर सोडवायचे बरं ठीक खिडकी उघड जर गरम होत असेल तर नाही ना बरं हे आपल्याला दहावी बारावीला पॅसेज होते ना कसे सॉल्व्ह करायचं बरं आपण उत्तर त्याचं हा बरोबर म्हणजे आता तिला प्रॅक्टिकल नॉलेज आहे सध्याचं लेटेस्ट ओके कारण तुम्ही तिला अकरावीस बारावी हा मग आपण मॅक्सिमम काय करायचं की पॅसेज मध्ये जर उत्तर शोधायचं असेल तर काय करायचं आपण हा क्वेश्चन बघायचं आणि क्वेश्चन मधलं जे सेम सेम वरती दिसता ओके दिस दिस दॅट दॅट ओके म्हणजे जे या ठिकाणी जे कॉमन शब्द असतील तिथून जे सुरू करायचं जोपर्यंत काय येत नाही हा जोपर्यंत स्टॉप येत नाही ओके स्टॉप झालं की आपलं उत्तर संपलं ओके मग याचा अर्थ काय आहे की ते पॅसेज अकरा वारायचे आहेत परंतु जर आपण राज्यसेवेचे जे पॅसेज पाहिले तर हे काय आहेत कन्सेप्च्युअल असतात म्हणजे तुम्हाला पॅसेज असतो आणि तो पॅसेज किती समजलेला आहे मग आता ह्याच्यासाठी काय करावं लागते ही डेव्हलपमेंट करण्यासाठी मग त्याला इंग्लिशमध्ये बिटवीन द लाईन्स म्हणतात बिटवीन द म्हणजे काय आहे की आपल्याला त्याचा मतितार्थ कळायला पाहिजे समरी कळायला पाहिजे किंवा क्रक्स समजला पाहिजे जसं की एक्झाम्पल मध्ये आपल्याला जो पेपर वाचायचा आहे मराठीसाठी लोकसत्ता पेपर आणि इंग्लिशसाठी ज्यांना इंग्लिशमध्ये जायची आहे एम पी त्यांनी काय करायचं आहे इंडियन एक्सप्रेस ओके इंडियन एक्सप्रेस वाचायचा आहे आता लोकसत्ता किंवा इंडियन एक्सप्रेस जर वाचलं तर ह्याच्यामध्ये काय असतात आपल्याला की दर दररोज काय असतो संपादकीय असतो अग्रलेख असतो ओके आणि अग्रलेखाच्या बाजूला म्हणजे सेंटरला असा एक बॉक्स दिलेला असतो ओके हा, हा जो बॉक्स आहे हा काय असतो या ठिकाणी पूर्ण करक्स असतो ओके कोणाचा रिझल्ट बिझल्ट लागलेला नसेल ओके तर कार्यकर्ते असतील आपले तर यामध्ये जो बॉक्स असतो तो बॉक्स काय असतो तर या पॅसेजमध्ये नेमकं काय आहे त्या पॅसेजचा क्रक्स असतो ओके मग हा जो क्रक्स आहे हा आपल्याला समजला पाहिजे त्याच पद्धती मुद्दा आहे की आपल्याला हे दहावी बारावीला पण होते मग आता ग्रॅज्युएशन या ठिकाणी मे बी जोपर्यंत कंपल्सरी इंग्लिश असेल त्यामध्ये काही पॅसेज असतील मग आता ज्या माध्यमातून ही अशी परीक्षा आहे की याच्यामधून डेप्युटी कलेक्टर निवडला जाणार आहे मग डी साठी किंवा डी साठी ओके असेल किंवा तहसीलदार असेल याच्यासाठी पॅसेजची काय गरज आहे बरं ओके पॅसेजेस आता यामध्ये पण किती पॅसेज आहेत पन्नास क्वेश्चन आहेत साधारण बारा तेरा पॅसेजेस असतात ओके okay? मग हे पॅसेज आपल्याला इथं पॅसेजून काय शिकता येतं बरं की यांनी नेमके पॅसेज का ठेवलेले असतील जनरल नॉलेज ओके okay? की जनरल जर आपण विचार केला तर पॅसेज का असतील बरं आता हम्म हा अंडरस्टँडिंग लेवल म्हणजे आता ठीक आहे अंडरस्टँडिंग लेवल चेक करायची आहे ठीक तुम्ही नंतर डी सी डीवायस पी होणार आहात तेव्हा या पॅसेजचा इथं काय फायदा होणार आहे बरं केस सॉल्व्ह करण्यासाठी म्हणजे बरोबर आहे <coughs> हा <coughs> बरोबर आहे की मिनिमाइज करता येतं डीवायस पी असल्यानंतर ओके किंवा एखाद्यानं असं भरपूर लिहिलं असेल एखादं क्राईम इन्व्हेस्टिगेशन आहे एफ आय आर आहे भरपूर लिहिलेलं आहे परंतु फास्ट मध्ये त्याचा क्रस काढणे ओके नेमकं या ठिकाणी कोणाच्या कोण डोक्यामध्ये कुराड घातली ओके असं फिरून ते लिहिलेलं आहे म्हणजे समोरच्याला समजून म्हणून ओके म्हणजे याचा अर्थ काय आहे मग तो ऑफिसर आहे त्याचबरोबर काय आहे की ऑफिसरला डी सी असेल एस दीव, पी असेल तहसीलदार असेल दररोज ऍटलिस्ट कमीत कमी एक हजार तरी साईन करावं हजारो फाईल्स असतात तुम्ही जर एखाद्या ऑफिसला गेले जरूर जा म्हणजे आपल्याला ती तुम्हाला सांगितलं जाईल का जायचं आहे ओके तर आपण गेलं पाहिजे कशामुळे समजा तर तुम्हाला एखाद्याला काय आहे की डी सी व्हायचं आहे एस पी व्हायचं आहे किंवा एखाद्याला तहसीलदार व्हायचं आहे आणि हे ह्या दोन तीन दिवसात डिफाईन करायचं आहे ठरवायचं आहे ओके असं नाही की सर जाऊ थोडं पाच सहा महिने होद्या किंवा तुमचे तीस दिवस होद्या नंतर या ठिकाणी एका दिवस मी काय करतो शनीला जातो किंवा या ठिकाणी शनिवारी किंवा एखाद्या देवाला जातो दर्ग्याला जातो आणि नंतर मी ठरवितो की काय करायचं आहे ओके तर हे ह्या दोन चार दिवसात का ठरवायचं आहे कारण या ठिकाणी ह्या तीस पोस्ट आहेत ते तुम्हाला कोणती सुटेबल आहे ओके आणि यामध्ये काही क्रीम पोस्ट आहेत ज्या वरच्या पोस्ट आहे त्या दोन तीन ओके त्याच आपण सिलेक्ट केल्या पाहिजे कारण आपण अभ्यासच यासाठी करतो आणि जर आपली रँक खाली आल आली तर मग कोणती तरी मिळणारच आहे मग आपली रँक वरती आली पाहिजे यासाठी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आता यामध्ये आपण डी सी ओके डेप्युटी कलेक्टर आहात ओके डी वाय एस पी आहात तर यामध्ये मग पॅसेजच्या बाबतीमध्ये समजा तुम्ही एखाद्या तालुक्याचे तहसीलदार आहेत आणि तालुक्याच्या तहसीलमध्ये काय आहे की तुमच्याकडं एक हजार तरी दररोज फाईल येत असतात एक हजार साईन तुम्हाला करावं लागतात आणि तुम्ही काय केलेलं आहे की समजा एखादा एक्स पर्सन ओके एक्स पर्सन आहे एक्स हा काय आहे तहसीलदार आहे आणि हा काय करत आहे साईन करत आहे आणि वाय हा व्यक्ती कोण आहे हे एम पी अभ्यास पूर्वी करत होता परंतु अर्धवट अभ्यास केला ओके आणि ठीक आहे जे काय कर्माचे फळं आहे त्याला ते मिळाली ठीक आहे अर्धवट अभ्यास केल्यामुळं तर यामध्ये मग त्यानं काय केलेलं आहे की या तहसीलदारचा बदला घ्यायचा आहे बरोबर म्हणजे याचा मित्रच असेल बहुतेक ठीक आहे आता ह्याचा बदला घ्यायचा आहे तर मग काय केलेलं आहे यानं या ठिकाणी एक काहीतरी डॉक्युमेंट वर लिहिलं ओके की या ठिकाणी मी आज काय करत आहे सो सो करत आहे उडी मारत आहे आणि ह्याला कोण जबाबदार आहे तर हा या ठिकाणी तहसीलदार जबाबदार आहे बरोबर असं लिहिलेलं आहे आता जर आता आणि खूप मोठं लिहिलेलं आहे आणि त्या एवढ्या दोन चार पेजेसमध्ये कुठेतरी असा लाईन लिहिलेली आहे एकच लाईन लिहिली आहे ओके बिकॉज ऑफ हिम ओके बिकॉज या बिकॉज ऑफ हर ओके तर यामध्ये असं त्यांनी लिहिलेलं आहे बिकॉज ऑफ कि तहसीलदार याच्यामुळे या ठिकाणी या मी काय करत आहे जीव देत आहे आता यामध्ये मॅटर काय आहे फक्त एका लाईनचा मॅटर आहे परंतु या ठिकाणी दोन तीन पेजेस आहेत मग हे दोन तीन पेजेस वाचण्याची कला आपल्यामध्ये असली पाहिजे अदरवाइज यानं जर साईन केली ओके okay, तर मग काय ओके okay, तर याला तर घरीच बसावं लागणार आहे ओके okay? म्हणजे याचा अर्थ काय आहे हे चुकीच्या अशा बाबी होऊ नये याच्यासाठी काय आहे की डॉक्युमेंट कसे फास्ट व्हायचे आहेत कारण पॅसेज जर असतील तर आपण फास्ट रिडिंग होते ओके okay? त्यामुळं आपण ऑफिसर आहोत आपण काही क्लर्क नाही okay? ओके आपण ऑफिसर आहोत आपल्याला या ठिकाणी स्कॅनिंग करता आली पाहिजे मग ही स्कॅनिंग जे आहे या माध्यमातून करता येते याचा फायदा येतो होतो इन्व्हेस्टिगेशनला okay? होतो ओके बऱ्याच ठिकाणी याचा फायदा होतो त्यामुळं त्यामुळे पॅसेज महत्वाचे आहे त्याचबरोबर डिसिजन मेकिंग आहे आपल्याला पाच क्वेश्चन डिसिजन मेकिंग वर असतात डिसिजन मेकिंग म्हणजे काय कुठंतरी काय झालेले आहे दंगल झालेली आहे आणि दंगल झाले आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही इंचार्ज आहात ओके त्या एरियाचे तुम्ही काय आहात डीवायस आहात आणि इंचार्ज आहात म्हणून तुम्ही डायरेक्टच जालिनवाला बाग करायचा का ओके की, की फायर असं आहे का म्हणजे एखादा साऊथचा पिक्चर बघितला संध्याकाळी आणि या चला, की किंवा आपल्या इथला तो सिंगम बघितला असं करता येते का ओके okay, नाही तर तुम्ही एक जबाबदार ऑफिसर आहात ओके okay? तुम्हाला डिसिजन मेकिंग म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला डिसिजन घ्यायचा okay? तुम आहे मॉब आलेला आहे मग त्या मॉबला कसं थांबवायचं आहे ओके हे तुमच्याकडे काही पर्याय असणं गरजेचे आहे ठीक आहे तर यासाठी ह्या या सिलेबसमधल्या प्रत्येक बाबी ह्या काय आहेत महत्वाच्या आहेत आणि इम्पॉर्टंट आहे कारण या माध्यमातूनच काय आहे एक ऑफिसर घडवण्याची जी प्रोसेस आहे हे अभ्यासापासूनच आणि इवन सिलेबसपासूनच सुरुवात होते ठीक आहे तर त्या आधारे या ठिकाणी हे दोनशे जे गुण आहेत ठीक तर किती क्वेश्चन असणार आहे सीसेटचे चे ऐंशी क्वेश्चन असतील अडीच मार्काला एक क्वेश्चन असेल ठीक आहे तर हे झालं प्रिलियम आता प्रिलियम मध्ये हा जो पेपर आहे हा काय आहे या ठिकाणी क्वालिफाईंग आहे जस्ट क्वालिफाईंग आहे आणि पहिल्या पेपरवर आपल्याला जास्तीत जास्त मार्क असले पाहिजे म्हणजे अॅटलिस्ट दोनशे पैकी शंभर तरी मार्क आले पाहिजे एकशे पाच एकशे दहा ओके डिपेंड की तो पेपर कसा असेल त्या आधारे ते कट ऑफ असणार आहे ठीक आहे हे झालं पूर्वपरीक्षा आता दुसरं मुद्दा आहे की आपण पूर्वपरीक्षा झाल्यानंतर पुढचा जो पायरी आहे ती म्हणजे काय आहे मेन्स आहे ओके आणि मेन्स सर्वात महत्वाची आहे कारण पूर्वपरीक्षा काय आहे जस्ट क्वालिफाईंग आहे एक प्रकारचा आपण एका प्रोसेस म्हणून दुसऱ्या प्रोसेस परंतु आता मेन्सला गेलेलो हो। आहोत म्हणजे मेन्सच्या नंतर फक्त एकच काय राहते पुढचा जो अडथळा आहे तो म्हणजे काय आहे इंटरव्ह्यू आहे म्हणजे ही सगळ्यात महत्वाची काय आहे बाब आहे आणि इथं कसं आहे इथं कॉम्पिटिशन हे काही ऑब्जेक्टिव्ह कॉम्पिटिशन नाही बरोबर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय असतं वन टू थ्री फोर यापैकी या वन ऑफ द म्हणजे एक समजा दोन नंबरचं उत्तर आहे आणि आप आपण जर तीन नंबरला क्लिक केलं तर आपल्याला किती मार्क मिळणार आहेत बरोबर आपल्याला काय मिळणार आहे एक तर झिरो तर मिळेलच त्याचबरोबर काय निगेटिव्ह मार्किंग आहे ओके म्हणजे याचा अर्थ काय या आहे आपला झिरो पॉईंट टू फाईव्ह तर जाईलच ओके okay, याला निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असते ओके okay, म्हणजे चार जर क्वेश्चन चुकले तर या ठिकाणी एक जो आहे प्लस मधला क्वेश्चन आपला जातो म्हणजे झिरो पॉईंट टू फाईव्ह मार्क्स ओके okay, जातात आपले म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण जर चुकीचं उत्तर सांगितलं म्हणजे हे केलं तर आता मेन्स आहे रिटर्न आहे जर रिटर्नमध्ये मध्ये समजा दहा मार्काला क्वेश्चन आहे दहा मार्कापैकी तुम्ही थोडंफार या ठिकाणी किंवा की लिहिलेलं आहे तर पैकी जर तुम्ही लिहिलेलं असेल तर काही ना काहीतरी ते देईल तीन देईल चार देईल एकदम व्यवस्थित पद्धतीने लिहिले असेल डायग्राम काढलेला असेल बघा पॉईंट फॉर्म लिहिलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी मॅक्सिमम दहा पैकी सात मार्क म्हणजे सात म्हणजे खूपच या ठिकाणी एक्स्ट्रॉर्डनरी मार्क असतील कारण या वर्षीचा जर आपण टॉपर पाहिला दरवर्षीच असं असतं या वर्षीचा जर युपीएससीचा टॉपर आपण युपीएससी का रेफरन्स धरत आहोत कारण सिलेबस युपीएससीचा आहे ओके okay, अजून एकही एम पी परीक्षा झालेली नाही या हो त्यामुळे आपल्याकडं जे काही रेफरन्स असणार आहे तो सगळं युपीएससीचा म्हणजे तुम्हाला आपण एम पी एस यू पी एस सीचे जे, जे काही प्रिवियस इयरचे क्वेश्चन्स आहेत मेन्सचे ते आपण ट्रान्सलेट करून सुद्धा तुम्हाला देणार आहोत ओके okay? मराठीमध्ये ट्रान्सलेट इंग्लिश आणि मराठीमध्ये असतील म्हणजे आतापर्यंतचे आलेले सगळे क्वेश्चन तर यामध्ये किती टक्के मार्क पडलेले आहेत जो पहिला आलेला तवा आदित्य श्रीवास्तव बरोबर त्यांना किती मार्क आहेत चोपन्न टक्के मार्क आहेत ओके आणि ऑलरेडी तो आय आहे हो आपल्या ह्याच्यामध्ये एम पी एस एखादा पी एस आय झाला तर या ठिकाणी नंतर तो अभ्यासच करत नाही काय होतो कारण सॅटिस्फाय भरपूर झालं पण इथं बघा आय पी एस झाला अभ्यास नव्हतो का कारण या ठिकाणी त्याला आय एस व्हायचं असतं हो इथं पॉवर आहे आणि आपल्याला अभ्यास ह्या कशासाठी करायचा आहे साठी करायचा आहे ओके पैसा मॅटर नाही इथं पॉवर महत्वाची याला मिळणारे जे अधिकार आहे ते महत्वाचे आहे तर चोपन्न टक्के मार्ग एमपीएससी मध्ये सुद्धा असंच होणार आहे ओके पन्नास सत्तेचाळीस चौवेचाळीस चाळीस टक्के जरी आले तरी जरी या ठिकाणी काय आहे डी सी आणि चोपन्न पंचावन्न टक्के जर आले तर या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रात पहिला हा देशात पहिला आहे म्हणजे मुद्दा काय आहे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क दिले जाऊ शकत नाही कारण या ठिकाणी इथं काय आहे तर इथं एक प्रकारचं की बंधन आहेत रिस्ट्रिक्शन्स आहेत चेक करणारा सुद्धा कारण एक्झॅक्ट मार्टर तर कोणाचाही नसणार नाही ओके कारण इथं एक काय आहे एक ताळा आहे की हे पॉईंट असले पाहिजे परंतु एक्झॅक्ट पॉईंट या ठिकाणी कोणाचेही नसतील त्यामुळं सर्वसाधारण सातपर्यंत या ठिकाणी मार्क असतील सहा सात म्हणजे खूपच या ठिकाणी भारी मार्क तर यामध्ये आता मुद्दा आहे की मेन्सच्या बाबतीमध्ये आपण मेन्सचा विचार केला तर मेन्समध्ये दोन जे पेपर आहेत जसं आपल्याला दहावी बारावीला काय असतात बघा कंपल्सरी पेपर असतात कंपल्सरी मराठी असतं कंपल्सरी इंग्लिश असतं तसंच या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश इथं काय आहे कंपल्सरी आहे ओके हे क्रॉस केलं तर हे पेपर चेक होतात अदरवाईज पेपर पण चेक होत नाहीत ओके okay? यू पी एस सीच्या बाबतीमध्ये आपलं सुद्धा तसंच होईल ओके okay? म्हणजे हा पेपर हे जे दोन पेपर आहेत आहे। okay? आहे, आहे, आहे। हे क्रॉस करणं गरजेचे आहे याचं कॅल्क्युलेशन आपल्या एकूण मार्कामध्ये होत नाही ओके टोटल जे मार्क आहे टोटल मार्क किती आहे सतराशे पन्नास आहे बरोबर तर त्यामध्ये हे कॅल्क्युलेशन होत आहे आता यामध्ये पहिला जो पेपर आहे तो मराठीचा आहे ओके okay? तर यामध्ये तीनशे मार्कासाठी ती, हा मराठीचा पेपर असतो ओके okay? आता यामध्ये तीनशे मार्क तीन तास आता यामध्ये तीनशे मार्कापैकी आपल्याला किती मार्क पाहिजे फक्त थर्टी फाईव्ह पर्सेंट आपण जर दहावी बार दहावी किंवा अकरावी बारावीला जर पाहिलं दहावीला जर पाहिलं तर आपल्याला किती मार्कासाठी इंग्लिश असतो शंभर मार्कासाठी बरोबर किती मार्काला पास होतं बरोबर पस्तीस मार्काला या ठिकाणी पास होतं म्हणजे शंभर पैकी पस्तीस वा आता ह्याच्यापेक्षा ही आहे का नाही शंभर पैकी फक्त पंचवीस मार्क आहे ओके okay? तर यामध्ये इथं शंभर पैकी पंचवीस म्हणजे तीनशे पैकी पंचवीस टक्के म्हणजे किती मार्क येले तीनशे पंचवीस टक्के म्हणजे सेवन्टी फाईव्ह बरोबर सेव्हन्टी फाईव्ह मार्क आहेत ओके okay? तर okay? सेव्हन्टी फाईव्ह आउट ऑफ थ्री हंड्रेड ओके हे इझी टास्क आहे ठीक आहे आणि ह्याचा पेपर जो आहे तो या ठिकाणी दहावी बेसवरच असतो ठीक आहे त्यामुळे हे काही खूप अवघड असतं असं नाही ह्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एस ए आहे प्रेसिज असतं ओके तर यामध्ये हा झाला पेपर आपल्या पुढे डिटेलमध्ये सिलेबस आहे तो आपण या ठिकाणी पंधराव्या जो दिवस येणार आहे त्यामध्ये तो डिटेलमध्ये आणायचो आता सेकंड जो पेपर आहे तो इंग्लिशचा असणार आहे सेम कंपल्सरी इंग्लिश जो आहे तर या ठिकाणी इथं सुद्धा काय आहे पंचवीस टक्के मार्क म्हणजे तीनशे पैकी किती मार्क पाहिजे इथं सुद्धा पंच्याहत्तर मार्क परंतु हे मार्क महत्वाचे आहेत ओके हे जर क्रॉस केले तर या ठिकाणी हे चेक केलं जातं आणि विशेषतः जे बिहारी मुलं आहेत उत्तर प्रदेशमधले आहेत आता ज्यांच्यासोबत मी राहिलेलो आहे तर यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लम काय असायचा बघा हा प्रॉब्लेम असायचा इंग्लिशचा ते लोक या ठिकाणी इंग्लिश कंपल्सरीचे सुद्धा दिल्लीला असताना या ठिकाणी क्लास लावतात ओके इंग्लिश कंपल्सरीचे सुद्धा कारण या ठिकाणी त्यांना ह्याची सगळ्यात भीती असते कारण हा पेपर जर या ठिकाणी क्रॉस झाला नाही तर मग सगळं केलेलं जे आहे याच्यावर पाणीच आहे ओके त्यामुळे काय आहे हा पेपर या ठिकाणी सोडवण्यासाठी हे लोक इंग्लिश कंपल्सरीचे सुद्धा क्लास लावतात कारण हे सगळं बाकीचं कशामधून लिहिता येतं त्यांना हिंदीमध्ये लिहिता येतं ओके आणि आपण कुठल्याही भाषेमध्ये युपीएससी देऊ शकतो म्हणजे बावीस भाषा आहे त्या बावीस भाषेपैकी कुठल्याही भाषेमध्ये ते आपल्याला देता येतं आणि एमपीएससी मराठी अदरवाइज इंग्लिशमध्ये येत हिंदीमध्ये देता, हिंदी देता येत नाही मराठी अदरवाइज इंग्लिशमध्ये ठीक आहे आता यामध्ये हे दोन पेपर जस्ट क्वालिफाईंग आहेत याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी या एकूण मार्कामध्ये होणार नाही ठीक आहे तर मेन्सला सुरुवात केली त्यानंतर आता मेन्समध्ये में जे मेन पेपर आहे किंवा या ठिकाणी पेपर्स आहेत टोटल पेपर किती आहे इथं सात पेपर आहेत सेवन पेपर्स ओके तर यामध्ये पहिला जो पेपर आहे निबंध आहे ओके आता याच्यावर सुद्धा या ठिकाणी की रुपेश मडकर सरांचं इथे गव्हर्नमेंट कॉलेजला प्रोफेसर आहेत एम पी एस मधून सिलेक्शन आहे आणि त्यांच्या मॅडम सुद्धा येतील एक वेळेस कारण युपीएससी मधून सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे ते पण इथंच आहेत ओके तर यामध्ये सर तुम्हाला निबंध आणि प्रॉपर निबंध लेखन शिकवतील ओके तर यामध्ये हे याच्यावर सुद्धा लेक्चर असणार रा आहे जनरल लेक्चर असणार आहे रा ओके जेव्हा प्रॉपर लेक्चर सुरू होतील तेव्हा या ठिकाणी डिटेलमध्ये असेल आता यामध्ये निबंध आहे आणि निबंध आपल्याला किती मार्काला आहे दोनशे पन्नास मार्काला दोन निबंध असतात ओके जर आपण दहावी बारावीचा विचार केला तर तिथं निबंध किती मार्काला होते बरं हा दहा मार्काला असतील पंधरा असतील ठीक आहे आता या ठिकाणी विचार करा की इथं एकशे पंचवीस मार्काला निबंध लिहायचा आहे बरोबर म्हणजे याचा अर्थ काय आहे आणि आपल्याला ही पोस्ट सिक्युअर करण्यासाठी म्हणजे यावर्षीचा जर आपण युपीएससीचा विचार केला तर पोस्ट सिक्युअर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं मॅटर काय आहे हा असतो निबंध त्यानंतर पेपर फोर आणि त्यानंतर हे दोन पेपर ओके याच आधारावर आपल्याला चांगली रँक मिळते ओके सर्वात डिसाइडिंग फॅक्टर कोणता असतो निबंध असतो तिथं आपल्याला खूप काही लिहिता येतं ओके आता निबंधासाठी काय आहे आपल्याला तेवढं आपलं वाचन सुद्धा आहे ठीक आहे आपलं वाचन करावं वा लागणार अवांतर वाचन करावं वा लागणार आहे न्यूजपेपर इतर पुस्तक वाचावं वा लागणार आहे तर यामध्ये निबंध आहे अडीचशे मार्काला त्यानंतर जीएस आता चे काय आहेत चार पेपर आहेत फोर पेपर्स आहेत ओके जीएस पेपर फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ प्रत्येक पेपर कितीला आहे अडीचशे अडीचशे मार्काला आहे ठीक आहे आपण ह्याचं डिटेलमध्ये नंतर अनालिसिस करणार आहोत तर यामध्ये हे झाले चार पेपर त्यानंतर सर्वात टर्निंग पॉईंट जो आहे तो म्हणजे काय आहे वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट आहे आणि यावर्षी जर पाहिलं तर जो आदित्य श्रीवास्तव हे जे पहिले आलेले आहेत यांचं काय आहे ऑप्शनल पहिलं असतं ना थोडं आता आपण तो अभ्यास करतोय तर थोडं जनरल नॉलेज इकडचं तिकडचं पाहिलं पाहिजे आपण हा इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग ओके okay, त्यांचा सब्जेक्ट काय आहे इंजिनिअरिंगचा आहे ठीक आहे परंतु प्रत्येकाचं इंजिनिअरिंग असं असेल असं नाही ओके okay? कारण ते आय आय टीवाले आहे okay? ओके आणि त्याला तो आवडत असेल त्यामुळे त्यांना तो घेतलेला आहे इंजिनिअरिंग जर सेकंड व्यक्तीचा पाहिला तो कोणाचा आहे तो कोणता आहे सोशोलॉजी आहे समाजशास्त्र ओके okay? आणि मॅक्सिमम जे मुलं आहे ते समाजशास्त्र इंजिनिअरिंग ओके या याच्यामध्ये क्वालिफाय झालेली आहे तर यामध्ये आपल्याला हे प्रत्येकाला इथं आपल्याला कोणत्या सब्जेक्टची निवड करायची आहे याचं सुद्धा एक पॅरामीटर आहे ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय सगळेच सब्जेक्ट सेम असणार आहे परंतु आपल्यासाठी सुटेबल कोणता आहे हे सुद्धा इथं ठरवावं लागतं कारण हा सगळ्यात ट्रेनिंग पॉईंट आहे आणि सोशियोलॉजी आता मी माझा सब्जेक्ट सोशियोलॉजी होता आणि सायकोलॉजी पूर्वी दोन असायचे आता काय आहे फक्त एकच ऑप्शनल आहे पूर्वी दोन दोन ऑप्शनल असायचे दोन ऑप्शनल असायचे त्याचबरोबर प्रिलियमला सुद्धा काय असायचं पूर्वी सीसेट नसायचं म्हणजे दोन हजार सहा मध्ये जेव्हा आम्ही अभ्यास करतो परीक्षा देत होतो तेव्हा या ठिकाणी काय असायचं एक जीएसचा पेपर असायचा आणि एक ऑप्शनल पेपर असायचा ओके म्हणजे सोशलॉजी किंवा सायकोलॉजी तुम्हाला जे काय घ्यायचं आहे प्रिलियमला सुद्धा काय असायचं तर ऑब्जेक्टिव्ह असायचं म्हणजे ऑप्शनल पण मग आता इथं काय आहे तर इथं जीएस अँड सी सॅट आहे प्रिलियमला आणि मेन्सला काय आहे तर या ठिकाणी वन ऑफ द ऑप्शनल तुम्हाला घ्यायचं आहे ओके तर यामध्ये की तुम्ही कोणताही निवडू शकता तर हा सर्वात महत्वाचा ट्रेनिंग पॉईंट आहे कारण हे जे अडीचशे प्लस अडीचशे म्हणजे हे किती मार्क होतात पाचशे मार्क्स आहे तर हे झालं टोटल टोटल किती झालेलं आहे अशा पद्धतीने हे होतात सतराशे पन्नास मार्क ठीक आहे सतराशे पन्नास मार्काची मेन्स आहे त्यानंतर इंटरव्ह्यू किती आहे दोनशे पंच्याहत्तर मार्काचा इंटरव्ह्यू आहे ठीक आहे टोटल जर पाहिलं आपण ग्रँड टोटल किती आहे दोन हजार पंचवीस ठीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये सर्वसाधारण आपल्याला जर पहिलं यायचं असेल तर किती मार्क लागतील बरं आपण देशाचा विचार करू सध्याच्या कंडिशनमध्ये दोन हजार पंचवीस पैकी आपल्याला किती टक्के किती मार्क लागतील बरं हां किती हा बरोबर आहे ओके आता जो पहिला आलेला आहे त्याला किती आहेत बघा एक हजार नव्याण्णव मार्क आहेत ओके एक हजार नव्याण्णव एक हजार नव्याण्णव म्हणजे चोपन्न टक्के होतात ओके म्हणजे एक हजार मार्क म्हणजे सफिशियंट आहे ओके तर या ह्याच्यामध्ये हे फक्त चोपन्न टक्के आहेत म्हणजे आपण चोपन्न टक्के ओके यालाच मोटिवेट करून अभ्यास करणं गरजेचं आहे परंतु चोपन्न टक्क्यासाठी किती अभ्यास लागत असेल ओके तर जेवढी पोस्ट मोठी तेवढा या ठिकाणी अभ्यास काय आहे हार्ड असणार आहे ओके अवघड नाही परंतु या ठिकाणी काय आहे टाइम कंझ्युमिंग असणार आहे टाइम कन्झ्युमिंग म्हणजे आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे जेवढा तुम्ही जास्त वेळ द्याल तेवढं या ठिकाणी तुम्हाला चांगली पोस्ट आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही खूपच गडबड केली तर एका दिवस काय आहे तुम्हाला जर बारावी नंतरच पोस्ट पाहिजे असेल तर मग आपण इकडे तिकडे मग रोडला पळत असतो ओके ग्राउंडवर पडतो म्हणजे पोलीस भरती ओके परंतु मग तुम्हाला ऑफिसर व्हायचं असेल आय पी व्हायचं असेल वेट अँड वॉच तीन वर्षे थांबावं लागेल तीन वर्ष चांगलं प्रिपरेशन आपल्याला करावं लागेल ओके आणि कॉन्क्रीट प्रिपरेशन आपलं टार्गेट जेव्हा तुम्ही एक्झाम देणार आहात बरं जसं एक्झाम्पलमध्ये की काही जण असे किती जण आहे की जे दोन हजार रिसेंटली दोन हजार पंचवीस मध्येच एक्झाम देतील बरं म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल एक दोन तीन चार तुम्ही दोघी पण आहे का ठीक तू कोणत्या इयरला आहे थर्ड इयरला आहे का तू सेकंड इयरला ओके okay. देवगिरी कॉलेज का हा विवेकानंदला तुम्ही दोघं बी थर्ड इयर सेकंड इयरला या वर्षी सेकंड इयर ना का थर्ड इयर फोर सेमेंस्टर नाही मग पुढच्या वर्षी थर्ड इयर हा ओके ठीक आहे समजा पंचवीस मध्ये ठीक आहे म्हणजे आपल्याला भरपूर ऑफिसर मिळणार आहे ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे किंवा पंचवीस आहे आणि जे सव्वीस वाले आहे काही जण सत्तर असं कुणी आहे का वर वाला असं लिहि असं तू अकरावीलाच आहे ना ओके okay? मग आता ना बारावी तीन हा मग सत्तावीस अठ्ठावीस आहे ओके okay. ठीक आहे तीन वर्ष आहेत ना ओके सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे खूप दूर नाही ओके okay? म्हणजे मोदी सरांची दुसरी टर्म ठीक आहे म्हणजे आता चोवीस ते अठ्ठावीस मध्ये संपत आलेली असेल तेव्हा ओके दुसरीच आली आता तिसरी चौथी होईल तेव्हा तर ओके तर अभ्यास सोपा आहे बघा फक्त काय माहितीये का की कन्सिस्टन्सी महत्वाची आहे हा काही कॉलेजचा अभ्यास नाही अभ्यास सोपा आहे ठीक आहे शिकवणाऱ्या फॅकल्टी सुद्धा त्याच लेवलच्या थी। असतील ज्या या ठिकाणी दिलेला आहे किंवा जे प्रिपरेशन करत आहे जे ऑफिसर्स आहेत आता उद्या जे मॅडम आहेत तुम्हाला त्यांनी या ठिकाणी थ्री टाइम्स मेन्स दिले काल त्यांचे मार्क्स पण आले मार्क्स पण खूप भारी आहेत ओके काही मार्कहून त्यांचा इंटरव्ह्यूचा कॉल केला मुद्दा काय आहे ज्या व्यक्तीला नॉलेज आहे तोच व्यक्ती इथे येऊन शिकवणार आहे फक्त काय आहे हार्डवर्क तुम्ही या ठिकाणी हार्डवर्क करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला ला। ला जी जी गोष्ट सांगितली आम्ही सांगितलं न्यूजपेपर वाचा तर न्यूजपेपर वाचलाच पाहिजे म्हणजे जस्ट काय आहे आपल्याला जो काही दोन वर्षे क्लास असणार आहे दोन वर्षे जस्ट फॉलोवर आपल्याला या ठिकाणी फॉलोवर व्हायचा आहे ओके म्हणजे आपल्याला काय आहे की काही गोष्टी फॉलो करायच्यात आहेत काही म्हणजे सर्वर हंड्रेड पर्सेंट गोष्टी फॉलो करा फक्त दोन वर्षे दोन वर्षानंतर काहीतरी फ्रूट मिळणारच आहे जर नाही फॉलो केल्या तर मग काय आहे ते पण फ्रूट माहितीच आहे आपल्याला ओके तर मग लोक काहीतरी फ्रूट खात असतील आणि आपण बघत बसायचं ठीक आहे तर मग त्यासाठी काय आहे की आपण आतापासून तयारी करणं गरजेची आहे तर हा झाला या ठिकाणी सिलेबस आणि त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आता पुढे जे आहे की जर आपण जस्ट हे कोणकोणते पोस्ट आहे आता इथं तुम्हाला इवन काय दिलेलं आहे हे म्हणजे पेमेंट सुद्धा दिलेली आहे बरं म्हणजे आपल्याला ही कि पेमेंट किती असते आता यामध्ये टोटल तीस पोस्ट आहे ज्या काय आहेत या ठिकाणी राज्यसेवेमधून गट अ आणि गट ब या माध्यमात येतात क्लास वन आणि क्लास टू ओके गॅजेटेड ऑफिसर आता यामध्ये सर्वात वरती कोण आहे ओके आता एक नंबर दिलेला आहे उपायुक्त आहे कशाचं उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी ओके तर ते या ठिकाणी हा जो आहे हा त्याला उपायुक्त म्हणू हा एक नंबरला आहे आता ज्याचा स्केल जो आहे हा सर्वाधिक आहे ओके किती आहे बरं सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख अठ्याहत्तर हजार बरोबर म्हणजे याचा अर्थ किती पेमेंट येणार आहे म्हणजे हा साधू सर्वसाधारण दोन लाख प्लस पेमेंट ओके डी च सुद्धा काय आहे तर या ठिकाणी जवळपास दीड लाख ते सव्वा लाख पेमेंट असते बरोबर ओके मग आपण या ठिकाणी सगळ्या सुविधा असतात डेप्युटी कलेक्टर असेल तहसीलदार असतील तर सगळ्या सुविधा असतात बरोबर म्हणजे या ठिकाणी काय आहे कुक पासून ते या ठिकाणी सगळं तुमचा जो कुत्रा असेल ते फिरवणारा सुद्धा या ठिकाणी काय असतो नोकर मिळतो गाडी असते ओके सब कुछ आहे बंगला आहे ओके आणि आई सुद्धा सोबतच असते ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय सगळ्याच सुविधा मिळून या ठिकाणी ता या यांना मिळत असतात तर महत्वाचा आहे की हा जो आहे हा या ठिकाणी पहिला जो ऑफिसर आहे ज्याला या ठिकाणी उपायुक्त आहे हा सहसंचालक ओके सहसंचालक असतो आणि हा सहसंचालक कुठे असतो या ठिकाणी कुठल्याही जिल्ह्यामध्ये तो असू शकतो ठीक आहे आता यामध्ये दुसरं महत्वाचं जे महत्वाचे आहे ते आपण बघू बाकी तुम्ही पाठच करायचे अधिकारी आहे हा अधिकारी हा कुठे असणार आहे तर या ठिकाणी हे प्रांत अधिकारी असतो उपजिल्हाधिकारी हा काय आहे प्रांत अधिकारी आणि प्रांत कोण कसा असतो प्रांत हा दोन ते तीन तालुक्याचा मिळून काय असतो प्रांत असतो ठीक आहे त्या प्रांताचा हेड जो असतो तो अधिकारी असतो आणि हा जिल्हा डेप्युटी कलेक्टर जो आहे हा प्रत्येक डेप्युटी कलेक्टर हा प्रांत अधिकारी होत नाही बरोबर अधिकारी काय आहे अनेक ठिकाणी असतो म्हणजे डेप्युटी कलेक्टरची एक पोस्टिंग नसते ठीक आहे अनेक पोस्टिंग असतात तर यामध्ये वन ऑफ द काय आहे तो प्रांत अधिकारी आहे त्यानंतर डीवायस आहे पोलीस उप अधीक्षक आहे किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त आहे एसीपी आहे ओके आता यामध्ये हा जो आहे आता याच जी पोस्टिंग आहे हे प्रमोशन म्हणजे अधिकाऱ्याचं प्रमोशन काय होणार आहे जिल्हाधिकारी होतं ऍडिशनल कलेक्टर होतो आणि नंतर कलेक्टर सर्वसाधारण ह्याच्यासाठी किती वर्षे लागतात सतरा ते अठरा वर्षे सर्व्हिस लागते ओके आणि जर एस टी कॅटेगरीमध्ये असेल तर लवकर होतो ओके विशेषतः या ह्याच्यामधून डी पी मधून आय पी एस होण्यासाठी जर एस टी एस सी कॅटेगरी मधला असेल तर या ठिकाणी एक साधारण बारा तेरा वर्षामध्ये काय होतो आय पी एस सुद्धा होतो ठीक आहे एस टी कॅटेगरीमध्ये असेल तर ठीक आहे तर यामध्ये जो डी पी आहे तो नंतर काय होतो आय होतो ठीक आहे तर यामध्ये नंतर सहाय्यक कर आयुक्त आहे ओके सहाय्यक राज्य कर आयुक्त राज्य कर कारण या ठिकाणी आपलं काय आहे स्टेट एक्साइज आहे बरोबर राज्य कर आयुक्त आहे हा या ठिकाणी आहे त्यानंतर उपनिबंधक आहे सहकारी संस्था असतात विविध प्रकारचे कोऑपरेटिव सोसायटी असतात त्याचा जो हेड आहे जिल्ह्याचा ओके प्रमुख तो काय असतो उपनिबंधक सहकारी त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे किंवा त्याला गट विकास अधिकारी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर कुठं असतो बरोबर बीडीओ ज्याला आपण म्हणतो हा बीडीओला कुठं असतो बी पंचायत समिती बरोबर पंचायत समितीला काय असतो बी आणि जिल्हा परिषदला कोण असतो ओके एक तर जिल्हा परिषदला तो असतो डेप्युटी सीईओ ओके आणि जिल्हा परिषदचा हेड जो आहे प्रशासकीय कोण असतो सीईओ असतो सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि नगरपालिकाचा जो असतो ओके नगरपालिका तर त्याचा काय असतो तो असतो सी ओ मुख्य अधिकारी चीफ ऑफिसर ओके त्यामुळे ही सगळी लिस्ट आपल्याला माहित पाहिजे जसं या हो का मुख्य अधिकारी ओके सीओ चीफ ऑफिसर कुठला आहे नगरपालिकेचा आहे किंवा त्याच्या अगोदर सहाय्यक संचालक आहे वित्त व लेखा सेवा ठीक आहे त्यानंतर यामध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आहे शिक्षण अधिकारी आहे हे पूर्वी शिक्षण अधिकारी काय असायचं की याच्यासाठी स्पेशल परीक्षा असायची डीएड बी एड याचं या ठिकाणी जे प्रमो म्हणजे डी एड बी एड वाले जे मुलं आहे ते देऊ शकत होते किंवा जे शिक्षक ऑलरेडी होते ते सुद्धा ही परीक्षा विशेष त्यांच्यासाठी होते परंतु आता हा सुद्धा जो ऑफिसर आहे हा राज्यसेवेमध्ये आलेला आहे ठीक आहे अधिकारी आहे प्रकल्प अधिकारी आहे उद्योग उपसंचालक आहे ठीक आहे त्यानंतर तहसीलदार आहे ठीक आहे तहसीलदार नंतर तहसीलदारचं प्रमोशन काय होतं उपजिल्हा अधिकारी होतं ठीक आहे आणि खूप यंग याच्यामध्ये असेल तर या ठिकाणी अडिशनल कलेक्टर पर्यंत सुद्धा तो जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त उपशिक्षण अधिकारी आहे ओके आता हे गट ब वाले आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आता हा जो आहे हा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ आणि ब जो आर ज्याला आपण म्हणतो ओके आरटीओ आरटीओ कुठं असतो जिल्ह्याचा आरटीओ आणि ए आर टी ओ पण असतो ओके तर किंवा आय असतो एम व्ह्यू आय काय आहे क्लास टू मध्ये येतो हो कंबाईन मधून तो, तो ज्याची इंजिनिअरिंग झालेली आहे तुमच्यापैकी कोणी मेकॅनिकल इंजिनिअर आहे का नाही बरोबर तर मग ज्यांचं मेकॅनिकल इंजिनियर आहे त्यांना ती ते एक्झाम देता येते ठीक आहे त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी त्यानंतर मुख्य अधिकारी क्लास टू म्हणजे नगरपालिका नगरपालिका छोटी पण असते मोठी पण असते मोठी नगरपालिका असेल तर या ठिकाणी क्लास वन छोटी नगरपालिका असेल तर तिथं कोण असणार आहे क्लास टू असणार आहे ओके तर त्यानंतर निबंधक आहे नंतर उप अधीक्षक आहे तर हे सगळे जे पद आहेत हे आपल्याला टोटल किती आहेत तीस म्हणजे शेवटचं जे आहे ते कोणतं आहे, आहे? नायब तहसीलदार आहे ओके नायब तहसीलदारचं नंतर काय होतो तहसीलदार होतो ठीक आहे हे प्रमोशन फास्ट होतं सर्वसाधारण आठ ते दहा वर्षामध्ये तहसीलदार होतो ठीक आहे नायब तहसीलदार आता यामध्ये आपल्याला जी क्रीम पोस्ट पाहिजे ती म्हणजे काय आहे किंवा डेप्युटी कलेक्टर असेल डीवायस पी असेल तहसीलदार असेल ओके जे तुम्हाला आवडते ते जर आता यामध्ये ते मिळवण्यासाठी आपल्याला रँकसुद्धा त्या पद्धतीनं आली पाहिजे जर रँक मिळाली तर मग हे काय आहे तीसपैकी आपल्याला जी खालची असेल ओके किंवा ज्या ज्या रँकला किंवा ज्या मार्कासाठी तुम्ही सुटेबल असाल ओके मार्क आणि रँक ते या दोन आधारे या ठिकाणी ही पोस्ट मिळू शकते ठीक आहे तर हे झालं या ठिकाणी ह्या पोस्टच्या बाबतीमध्ये ठीक आहे आता आजच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस काय आहे त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्यानंतर ह्या पोस्ट काय आहेत ओके आता याच्या नंतरचं जे डिस्कशन असेल ते म्हणजे राज्यसेवा प्रिलियम ते या ठिकाणी पंधराव्या दिवशी असेल ओके त्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलं जाईल त्यानंतर सिलेबस आणि त्याचे या ठिकाणी कॉपी त्याचबरोबर सिलेबस आणि याच्या संदर्भात जे बुक्स आहेत ऑथेंटिक बुक्स ते सांगितले जातील त्यानंतर पुढे मेन्सचा असेल ओके त्याचबरोबर तुम्हाला आता एक काम सुरू करायचं आहे ते म्हणजे न्यूजपेपर वाचणे ठीक आहे तर एक साधारण ह्या सॅटर्डेपर्यंत आपण सॅटर्डेला स्पेशल लेक्चर ठेवून न्यूजपेपर वाचायचा आहे ठीक आहे वाचायचं आहे आणि लिहायचं आहे जे वाचायचं ते वाचा ओके म्हणजे न्यूजपेपरमध्ये तुम्ही काही वाचायचे ते वाचा म्हणजे एखाद्यानं एखाद्याला ढकलून दिला असेल ओके पळून घेऊन पळून गेला ओके काय ते वाचा कारण काय आहे वाचणं गरजेचं आहे परंतु नंतर सॅटर्डेला आपण एक्झॅक्ट काय वाचायचं आहे ओके okay, आपल्या एक्झामच्या दृष्टीनं का महत्वाचं आहे आणि नेमका नोट्स कशा काढायच्या कारण आतापासून जर तुम्हाला सवय झाली कारण एखाद्याला वाटेल की अरे मी तर आज काय आहे बारावीला फर्स्ट इयरलाच आहे मी आतापासून या ठिकाणी न्यूज पेपर असून काय फायदा ओके समजा आज इलेक्शन चालू आहे मी आज इलेक्शन वाचलं मी जेव्हा परीक्षा देईल जसं अठ्ठावीस तेव्हा आता दुसरं इलेक्शन येईल ओके okay, मग याचा काय फायदा तर फायदा काय आहे तर आपल्याला कन्सेप्ट्युअल क्लॅरिटी आपल्याला ऑफिसर व्हायचं आहे तर मग ऑफिसर होण्यासाठी काय काय लागतं ओके त्यामधला पहिला जो सोर्स आहे तो म्हणजे न्यूजपेपर कंपल्सरी दररोज लोकसत्ता वाचायचा नाही समजलं तरी चालेल आठ दिवस वाचा आठ दिवसाच्या नंतर तुम्हाला सॅटर्जीला ले पर्टिक्युलर लेक्चर असेल हाऊ टू रीड न्यूजपेपर सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे न्यूजपेपर हा अभ्यास आहे ओके जस्ट उग वरचे वर पाहायचं नाही ठीक आहे त्याच दरम्यान आपण एक योगासनाच्या बाबतीत म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग सॉरी आर्ट ऑफ लिव्हिंगचं सुद्धा लेक्चर ठेवलेलं आहे की मोबाईल कसा अवॉइड करायचा आहे ओके मेडिटेशन कसं कर, करायचं आहे ह्या है, सगळ्या बाबी इथं कवर होतील कारण काय आहे की कॉम्पिटिशन एवढं कमी झालेलं आहे कारण अनवॉन्टेड गोष्टीमध्ये आपली एनर्जी मॅक्सिमम वाया जाते आणि ज्याची एनर्जी वाया जात नाही तो काय करतो हा अभ्यास करतो जसं एक्झाम्पलमध्ये ते आता संपूर्ण इंडियामध्ये पवन कुमार यांचे बरेच तुम्ही लेक्चर पाहिले असतील पवन कुमार माहिती आहे ना जो याच्यामध्ये दोनशे सव्वीस काहीतरी रँक आलेले तो आय आय एस बनेल किंवा आय पी एस बनेल परंतु त्याची घराची कंडिशन जर पाहिले तर खूपच क्रिटिकल कंडिशन म्हणजे राहायला सुद्धा घर नाही बरोबर तर अशा ह्याच्या कंडिशनमध्ये त्याने अभ्यास केला आणि तो आज काय आहे आय एस किंवा आय पी एस होऊ शकतो ठीक आहे म्हणजे आय आय एस नाही झाला तर आय पी एसचा हंड्रेड पर्सेंटच आहे तर मुद्दा काय आहे तर त्याला की रिपोर्टरना प्रश्न विचारला ओके okay, की अरे तू म्हणजे हा अभ्यास केला बरोबर हा अभ्यास करत असताना मग मोबाईलचा वापर तू या ठिकाणी नेमकं हे कसं अवॉइड करायचा नेमकं तू या ठिकाणी रील पाहायचा का नाही ओके okay, मग हा प्रश्न कारण आपण या ठिकाणी okay, 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 आता रील पाहायचा का नाही हा प्रश्न मग त्यानं उत्तर काय द्यावं हे या ठिकाणी की मी एकही रील पाहिलेली नाही ओके कारण ज्याला पास व्हायचं असतं ओके त्यांच्यानंतर रीलच रील बनतात आता सगळ्या रील तर त्याच्यात चालू आहेत ओके मुद्दा काय आहे जर रील बघत बसलं तर स्वतःलाच ऑब्झर्व करायचं आपण ओके रील बघत बसल्यानंतर आपल्या बोटाचं एखादी दिवस काताड निघून जाईल ओके ते असं असं करतो परंतु या ठिकाणी लिखाणानं इथं घट्टे पडणं गरजेचं आहे ओके ना की ह्या हाताला उगस किंवा हे ओके किंवा झोपेमध्ये सुद्धा या ठिकाणी असं असं करतात ओके तर मग मुद्दा काय आहे की अवॉइड मोबाईल ओके मोबाईल अवॉइडच मोबाईल मोबाईलवरूनच सगळं काय अभ्यास होतो असं नाही मग क्लास कशासाठी लावलाय ओके okay, जर मोबाईलवरच तुम्हाला लेक्चर बघायचे होते तर मग मोबाईल पा मोबाईल म्हणजे काय आहे एक प्रकारचं समुद्र आहे ओके मग समुद्रामधून नेमकं आपल्याला या ठिकाणी काय करायचे मोती हिरे काढायचे आहेत मोती काढायचे आहेत बरोबर समुद्रात मोती सापडतात माहिती आहे ना पर्ल ओके मग आता मोती काढायचे आहेत तर मग याचा अर्थ काय की एवढ्या मोठ्या समुद्रात कुठेही हात टाकला की सहज निघतील का बरोबर एखाद्याला हात टाकला आणि हातच गायब ओके okay, कारण शार्क मार्क्स आपण असू शकतो ओके okay? तर मग मुद्दा काय आहे की आपण समुद्रामध्ये ठेवतो त्यामुळे काय आहे की आमचं काम काय आहे की ही? ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस सोपी कशी करता येईल ओके आमचा जो अभ्यास झालेला आहे किंवा या ठिकाणी की तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचं नंतर या ठिकाणी किंवा की ऑब्झर्वेशन करणे तुम्हाला टार्गेट देणे चेक करणे ओके okay? तर या सगळ्या गोष्टी क्लास करेल त्यामुळं जेवढं होईल तेवढं अवॉइड करायचं आहे आणि यामध्ये हे अवॉइड बरोबर तुमच्याकडे भरपूर टाईम राहील ओके अवॉइड नाही केला तर सहज दिवस कसा केला हे समजत पण नाही ओके त्यामुळं अवॉइड सोशल मीडिया जो सोशल मीडिया अवॉइड केला तरच ही पोस्ट मिळू शकते कारण या ठिकाणी कॉम्पिटिशन काहीच नाही परंतु जे कमी मुलं आहेत त्यामध्ये काय आहे मग ह्या सगळ्या क्वालिटीज आपल्याला डेव्हलप कराव्या लागतील ठीक आहे आपण स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी पाहू ओके आज आपण इथं थांबू काही प्रश्न आहेत तर छोटे लेक्चर करत करत आपण दो आता लेक्चर वाढवत जाऊ ठीक आहे दोन तासाचा टाइम आहे नंतर अडीच पण करू मग तो सुरुवातीला चढत आता उद्देशाला जे आहे युपीएससी म्हणजे काय स्वरूप आणि वास्तव आणि या अंतर्गत येणारी विविध पद ठीक आहे मग ते काय असतं काय नाही आणि अजून एक महत्वाचा मुद्दा की जे क्लास वन आहेत ओके इथं एमपीएससी मधून जे क्लास वन पद आहेत तर त्या क्लास वन पदाची जी ट्रेनिंग आहे ते कुठं होत असते यशदा ओके तर या ठिकाणी पुण्याला काय आहे यशदा आहे तर यामध्ये यशवंतराव चव्हाण यशदा ऐकला असेल ना ओके बर थोडं सर्च करा आता ठीक आहे तर घरी गेल्यानंतर हे यशदा काय आहे ठीक आहे त्यानंतर जर डीवायस पी झाला तर डीवायस ची ट्रेनिंग कुठं आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठं आहे नाशिकला आहे क्लास टू झाला तर कुठं आहे नाग आपलं या ठिकाणी नागपूरला आहे तर हे ट्रेनिंग सेंटर सुद्धा आपण सांग ठीक आहे तर हे एक जनरल माहिती तुम्हाला मिळालेली आहे आणि आतापासून थोडा थोडा अभ्यासाला सुरुवात करा अगदी आपण जे प्रॉपर लिस्ट देणार आहोत त्यामध्ये बेसिक पुस्तक महाराष्ट्र बोर्डाची त्याचबरोबर बो एन सी आर टी आणि याच्यामध्ये आपण प्रॉपर एन सी आर टी पण शिकू त्याचबरोबर महाराष्ट्र बोर्डामध्ये बरे की बरेच चॅप्टर किंवा एन सी आर टीमध्ये असे अनेक चॅप्टर्स आहेत जे ओवरलॅप होत असतात ओवरलॅपमध्ये काय सेम सेम, सेम सिमिलॅरिटी असलेले चॅप्टर्स ते पण आपण एकत्र करणार आहोत म्हणजे एखादा चॅप्टर नववीला आहे तोच चॅप्टर दहावीला पण असू शकतो ओके तर त्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असते परंतु ते सगळं काय केलं जाईल क्लब केलं जाईल तुम्हाला सांगितलं जाईल ह्या दोन नववीचा दोन नंबरचे चॅप्टर विथ दहावीच्या नंबरचा तुम्हाला रीड करायचं म्हणजे ते काय होतं की एकत्र असं मिक्सचर होतं अदरवाइज काय होतं दहावीला पण वाचला आहे नववीला पण वाचला आहे तर मग ते योग्य होत नाही त्यामुळं तुमचं काम कमी करण्याचं काम काय आहे आमचं आहे परंतु मग त्याला फॉलो सुद्धा करणं गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी ला सुरुवात करू ठीक आहे आणि आज आपलं ले हे लेक्चर थांबू ठीक आहे तो तुम्हाला प्रिंट दिलेली आहे प्रिंट मधला प्रत्येक शब्द वाचणं गरजेचं आहे आणि लोकसत्ता न्यूजपेपर वाचायला सुरुवात करा सॅटर्डेला आपण लोकसत्तावर स्पेशल लेक्चर घेऊ ठीक आहे